मंडळामध्ये टीम इंडियातल्या मुंबईच्या 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याकरता विधानभवन परिसरात पोस्टर्स लावण्यात आलेली. पोस्टरवरील सरकारमधील नेत्यांच्या फोटोवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी टीका केली. हे सरकार केवळ प्रसिद्धी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. यावरून सत्ताधारी नेत्यांनी मग रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला. तर या संदर्भात पोस्टर्स बनून टीम इंडियाचे फोटो गायब हा सरकारचा प्रसिद्धीचा प्रयत्न आहे असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी टीका केलेली आहे की वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते, सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते. कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे. आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय. पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवरनं इंडियन टीमच गायब आहे. मग हे आश्चर्याची गोष्ट आहे. मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे. विरोधी पक्षाच्या सगळ्या गोटामध्ये कालपासून फार मोठ्या प्रमाणात गोळा यायला सुरुवात झाल्या. भारतीय टीम ही जगज्जेती लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या. कुणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कुणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत. जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे. रोहित पवारांनी त्याच बसवरनं टीका झाली होती या खेळाडूंवरती. मात्र त्याच रोहित पवारांसाठी आशिष शेलार हे रोहित शर्मांकडे गेले आणि एक फोटोचा सेल्फी झाला. व्हिडिओ व्हायरल होतो आहे, त्याबद्दल काय सांगाल? अहो, हे टीका असंच करतात. यांनाही माहिती की जे आपण काम केलं नाही ते सर्व काम आता हे महाविकास आघाडी करत आहे आणि चांगल्या पद्धतीने करत आहेत. परंतु जर विरोधात बोललं नाही तर पक्षाचे सृष्टी रागवतील म्हणून त्यांना बोलावं लागतं. मनापासून ते आमच्याबरोबर आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.